या चंद्रप्रकाशासारखंच शांत शीतल आणि सुखकारक आपलं राज्य होत. मग हळूहळू चंद्र कमी होत गेला आणि एके दिवशी आकाशात तो दिसलाच नाही. तसंच आपलं राज्य हळूहळू कमी होत 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 एके दिवशी संपून गेलं. राणी साहेब, काही बोलायचं नाही. पण आओ, आम्हाला झोपच येत नाहीये. ते माहिती आम्हाला, म्हणून तर आम्ही तेलाची वाटी घेऊन आलो. काही बोलायचं नाही. तेल मुरलं डोक्यात की डोक्यातले भुंगे आहेत ना, ते पण शांत होतील आणि शांत झोप पण लागेल. पण आऊ, तुम्ही समोर आहात तोपर्यंत शांत वाटलं आणि तुम्ही गेल्यावर ते परत आले तर? जिजा, ज्यावेळी आम्हाला खूप प्रश्न पडायला लागले होते तेव्हा आम्हाला आमच्या आऊने काय सांगितलं होतं माहितीये? काय? ते सगळे प्रश्न देवावर सोपवायचे आणि झोपायचे. तो नक्की उत्तर देतो. खरंच? अगदी खरं. आज करून पहा. झोपायच्या आधी त्याला इथूनच हात जोडा आणि सांगा हे प्रश्न पडले आहेत आणि मग लगेच डोळे मिटून पडा. हा, पण एकदा का त्याला प्रश्न विचारले की विचार करायचा नाही, हा लगेच झोपायचं. पण का? कारण एकदा का देवावर सोपून आपण पुन्हा विचार करायला लागलो तर देवाला वाईट वाटेल. तो म्हणेल तुमचा आमच्यावर विश्वास नाही का, एकदा आम्हाला सांगितलंय की नाही, मग आता पुढची जबाबदारी आमची. हो आऊ, आम्ही सगळं देवावर सोपवू आणि लगेच झोपून जाऊ. शाबास. चल. रुनुजुन पायी वाजता ती वाळे दावीती पाऊले दयानिधी. जनक श्रुत घरी चालून या गेले दावीती पाऊले दयानिधी. जिजा, 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 कुठे गेला? जिजा, जिजा का? जिजा, जिजा, जिजा कुठे आहात तुम्ही? जिजा, जिजा का?
जिजा का? जिजा 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 आपण यांना शोधतोय आणि या इथे येऊन झोपले. जिजा ओ जिजा उठा 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 जिजा हो इथे कधी आलात तुम्ही? वाडाभर शोधत होतो तुम्हाला. तुम्ही इथे भल्या पहाटे काय करताय? आम्हाला थोरल्या आऊने सांगितलं होतं की आपल्याला पडलेला प्रश्न जर देवाला विचारला झोपताना तर तो सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो. म्हणून तुम्ही देवघरात येऊन झोपला होता? हो, पण देवाने माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. मोठ्या बाईने सांगितलंय ना देव उत्तर देतील म्हणून, मग नक्की देतील. चला दूध पिऊन घ्या बर. त्याशिवाय आमचा दिवस काही सुरू नाही व्हायचा. राव रा की पटापटा, लई सामान बाकी आहे आणि निघायचं बी आहे. धनी माफी असावी दाखलं सरकार, मला यायला जरा उशीर झाला. अहो काय झालं, मी निघताना नेमकं पोरगी माझी लागली रडायला. हो मला बिलगुणच बसली. सोडनाच माझा बी पाय निघा ना. सरकार म्हणले आता सैन्यासाठी दवा पाणी दाणा गोटा घेऊन जायचंय ना, मग परतायला काही दिवस लागतील म्हणले. म्हणताना जरा लेखीच कौतुक करत बसलो होतो घरात. बर सरकार आले का रपेटीव ना? आज बहुधा गेले ना सवेत, कारण शमशेर खान आणि शिवराम पंत यांच्या वार्तेमुळं जरा चिंतेत होते. त्यांच्या यासनी तर आता नाही. अहो थांबा थांबा, त्या दोघांची फिकीर नाही, पण त्यांची भेट आपल्या इलाक्यात होणार आहे आणि त्यामुळं रयतेचं नुकसान होऊ नये या चिंतेत होते आणि म्हणूनच गेले नसावेत असं म्हटलं. किसके इस्तकबाल की तयारियां हो रही है या नहीं? मुगलिया सल्तनत के मुस्तकबिल शहजादा परवेज का फरमान आया है. क्या सोचकर आपकी रूह कांप रही है कि शहजादा परवेज खफा होंगे या लखू जी को मारने का दाव नाकाम निकला इसलिए? जी नहीं हुजूर, वो तो अभी तक सिंधखेड़ भी नहीं पहुंचा होगा, वो तो मौका परस्त है. दिलावर वो निकम्मा ही था. हम जा रहे हैं, आने पर अच्छी खबर मिलनी चाहिए. जी हुजूर. मंजिल तो मालूम है लेकिन रास्ता नजर नहीं आ रहा है. मिलेगा रास्ता, जरूर मिलेगा. ये दिलावर कोका कुछ ना कुछ जरूर करेगा. सरकार आज तुम्ही बाहेर गेला नसाल असं वाटलं होतं का? नाही, काल तुम्ही जरा चिंतेत होतात ना. आम्हीच म्हटलं की अरे जगदेवा, देवानं नवीन दिस का सुरू केला? नव्यानं काही विचार करता येईल म्हणूनच ना. बाकी समद बाजूला ठेवायचं आणि आपल्या सुभ्यात आपल्या रयतेत सूर्योदयापूर्वी रपेट भरायला बाहेर पडायचं काय? नाही असं ताजतवारं वाटतंय म्हणून सांगू. रोज एक नवी दिशा, तुम्ही पण सुरू करा काय निसार. आवय रोज तुम्ही एका दिशेला 30 कोस दूर जायचं. अहो डोक्यातल्या चिंता परत येता येता सुटलेल्या असत्यात. तुम्ही सांगितलं सांगाव का? उद्यापासून चालू करतो. छान, पण दादासाहेब कालच्या समस्येवर काही उपाय सुचला? काल तुम्ही गेला आणि आमचा इच्छा ठरला की असं घाबरून कशाला राहायचं? रयतेची काळजी वाटते, रयतेची काळजी वाटते असा नुसता जप करण्यात काय अर्थ आहे?
काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. आणि मग आम्हाला जाणवलं की आपल्याकडं 12,000 सैन्य एकाच ठिकाणी होय. त्याची व्यूह रचना करू, अगदी रणात करतो तशी त्यांची सोय करू. नामी युगत आहे दादासाहेब. सगळ्या सुब्याला सामावून घेईल अशी रचना करायची. जिथं सैन्य एकत्र नसेल पण सगळ्या सुब्याच्या रक्षणासाठी मात्र सज्ज असेल. वा, असा विचार बी कोणी केला नसेल. होय दादासाहेब, एक एक खेड्यापाड्याचा विचार केलाय तुम्ही. होय होय, आणि सैन्याला सुद्धा लय आनंद होतोय बघा. अरे वय की, आणि प्रत्येक ठिकाणी नवीन मोर्चा नेमता येईल. त्याचा विकास पणाला लागेल की बघा. तुम्हा दोघांना बी किती हर्ष झालाय ते मग समद्या सैन्याला किती हर्ष होईल. चला, थोरल्या बाईसाहेबांनी सैन्याच्या दवापाण्याची व्यवस्था करून ठेवलेलीच आहे, ती आपण घेऊन जाऊ निसार, आणि समद्या सैन्याला ही आनंदाची वार्ता देऊ. अजून पूजेची तयारी झालेली नाहीये, परत कुठे गेल्या जिजा? एवढ्यात तर नाही पाहिलं त्यांना. तुम्हाला इथं देवघराकडे येताना पाहिलं. पण ही ताजी फुलं घेऊन तुमच्या माग माग चाले. शोधून आणू का त्यांना? नको राहू दे आता, पटकन नैवेद्यासाठी दूध आण वाटे. जा जी. कुठे गेले असतील जिजा? रोज आमच्या आधी सगळी तयारी करून ठेवतात, आज काय झालं कोणास ठाऊक. आमच्या मनात काय असत आणि करतील काय काही सांगता येत नाही. जिजांना आता समजवायलाच हवं, फार लाड झालेत. आता आम्हालाच काहीतरी करायला हवंय. तुम्ही स्वतःशीच काय बोलताय आणि इथे उकळीपाशी काय करताय? वाड्यात साखर आहेत ना? काही गोष्टी आपल्या आपणच करायच्या असतात. साखर काय चाकोरीतून जात, पण गाडं आपल्याला हवं तिथं न्यायचं असेल ना तर कासरा आपल्या हाती असायला लागतो. तुम्ही जिजांबद्दलच बोलताय ना? तर काय, इतके दिवस फार लाड झालेत त्यांचे. सदरेवरच काय जातात, थाळ्यावर काय राग काढतात, मनाला वाटेल तसं वागणं चालू आहे. पण आता जर का दुर्लक्ष केलं तर फार मोठं नुकसान होईल. जक्का देवा, देवा तुम्ही बोलताय? तुम्ही सुद्धा आम्हाला जिजाक्का म्हणता? आम्हाला थोरल्याव म्हणाल्या होत्या. आओ मी निसर आहे. तुम्ही होय, आम्हाला वाटलं की आमच्या प्रश्नाची उत्तर देला स्वतः देव आलेत. देव सांगणार आणि हित येऊन सांगणार असं काय हाय तर काय बरं? इथेच तर सगळं घडलं होत ना. हे बघा, कोठी घर धान्याने भरलं, रिकाम असत तर आम्हाला सुद्धा पाण्यानेच भूक भागावी लागली असती. अहो नाही नाही, असलं काय तर वांगाळ बोलू नका. असला इचार बी मनात आणू नका तुम्ही. देव तुम्हाला कधी बी काय बी कमी पडू देणार नाही. पण राज्य तर गेलंच ना. हे तुमचंच राज्य आहे. आता लखुजी बाबांचं राज्य म्हणजे तुमचंच नाव का? नाही निसार चाचा, तुम्हाला ठाऊक नाही. आबासाहेबांनी सांगितलं अमावस्ये होते तसं राज्य पण. नाही नाही नाही, मला काय आता एक कळेन झाले बरं काय. पण मी काय म्हणतो, ही राहू दे, तुम्हाला सगळेजण बाहेर उडकायला लागल्यात. झालं की बाहेर
निसार चाचा, आमच्या प्रश्नाचं उत्तर अजून देवाने दिलं नाही. आम्ही प्रश्न विचारला होता रात्री. बरं असं करा, तुमच्या आऊसाहेब असतील देव घरात, त्यांनीच जाऊन विचारा तुम्ही प्रश्न. पण देव कुठल्या भाषेत बोलतात हो? आम्हाला त्यांची भाषा कळेल ना? आता तुमच्या एवढा आमसनी कळत नाही बरं काय जाका. आपण एक सांगू का, देव आहे का नाही लेखरसनी आपल्या आऊ आणि आबांच्या रूपाने भेटत असतो. तो काय करतो लेखरसनी जी उत्तरं सांगायची आहेत का नाही ती आऊ आणि आबासनी सांगत असतो. हो हे असं असतं. होय तर म्हणतात तर सांगतोय. जावा आऊ साहेबांनी जाऊन विचारा. जावा या वयात खेळायचं बागडायचं आणि तुम्हास मी मात्र धान्य पोटी घर असलं सगळं चुसतंय आणि त्याच सामान तुम्ही देवाला पुसतायचा काय म्हणू आता तुम्हास. खरी राजाची लेख आहेसा अल्ला तुम्हास मी कायम बरकत देऊ हीच दुआ करीन. काही यायचा तो वाईटपणा येऊ द्या पण आज आम्ही बोलणारच. तुम्हाला एक सांगू का, म्हणजे थोरलाही बोलणारच आहेत त्यांना. अजून एकावर एक कशाला. आज तुम्ही पूजेची तयारी करायला विसरलात का? हे काम आम्ही आज गोदाला करायला सांगणार होतो पण ती कुठे दिसलीच नाही म्हणून राहून गेलं. गोदा तुम्हाला तिची काम सांगते का? कधीच नाही. मग तुम्ही तुमचं काम तिला कसं सांगणार होतात? एक लक्षात ठेवा जिजा, घर म्हटलं की लहान मोठ्या प्रत्येकाला कामं वाटून दिलेली असतात. जे काम आपल्या वाट्याला आलंय ते कधीही चुकवायचं नाही. ठीक आहे, असं पुन्हा नाही करणार. छान. आओ, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला पडलेला प्रश्न जर झोपताना देवाला विचारला तर सकाळपर्यंत तो आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो. हो, आम्ही काल तसं केलं होत पण कुठल्याच देवानं आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. असं होणार नाही, देवाने उत्तर दिलं असणार पण तुम्ही अजून लहान आहात ना म्हणून तुम्हाला कळलं नसणार. आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं देवाकडून मिळतात पण कधी कधी जिजा मोठ्यांनाही ती उत्तरं कळतातच असं नाही. ती उत्तरं समजायला वेळ लागतो, कधी कधी काही दिवस लागतात. दिवस लागतात? दिवसच काय, महिने वर्ष पण लागू शकतात पण आपला देवावर पक्का विश्वास हवा. म्हणजे आमच्या प्रश्नाचेही उत्तर देवाने दिले? हो, आम्ही काही जाऊन ओरडणार नाही आहोत त्यांच्यावर आणि ओरडून काही फरकही पडणार नाही. इकडून तिकडं वारे वाहतील फक्त. आम्हाला याचं मूळ लक्षात आलंय, आम्ही तेच कलंक. म्हणजे आम्ही काही समजलो नाही. सारखं मुलांच्या बरोबर राहणं हे मूळ आहे जिजांच्या वागण्याचं. मुलं काय, सख्खी भावंड आहेत ती. आम्हाला काय सख्खी भावंड नव्हती कधी, म्हणून काय तालीमखान्याकडे जाऊन भान हरपत नव्हतो आम्ही. जिजा तुम्ही मुंग्यांची रांग बघितली
हो। मुंग्या साखरेचा एक एक दाणा कष्टाने वाहून नेतात। त्यांचं पण एक राज्य असत, त्यांच्या वारुळात छोटस। त्या साखरेचा दाणा मोठ्या कष्टानं वाहून नेऊन त्या साठवतात। दिवसभर बिचाऱ्या मुंग्या कष्टानं काम करतात, थकत नाही। आपणही त्यांच्याकडून ही चिकाटी शिकायची, प्रयत्न सोडायचे नाही, आणि काम कधीही टाळायचं नाही। ते काही नाही, आऊ म्हणून आम्हाला शिस्त लावायला हवी। काळजावर दगड ठेवून सगळ्या गोष्टी बंद करू आम्ही त्यांच्या। अहो गुणी आहे तो, उगाच कशाला वाऊ करायचा। तुम्हाला आमचंच वाईट दिसतं, मुलगी म्हणून लाडाचा विचार करू नका। त्यांना सासरी पाठवणीचा विचार केला तर तुम्हालाही आमचं म्हणणं पटेल। तालीमखान्याकडे जाणंच काय, भावांशी बोलणं सुद्धा बंद करू, मग बघा कशा सरळ येतात ते। अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा। सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन।